पत्नी ने पतीची हत्या केली। रात्री त्यांचा मृतदेह घराच्या एका खोलीत लपवला। त्यानंतर घरात मोलकरीण आली। प्रियांकाने तिला कडी भात आणि 16 पोळ्या करण्यास सांगितलं। घरात काही अघटित घडल्याचा संशय मोलकरणीला येऊ नये म्हणून प्रियांकाने तिच्याकडून नेहमीप्रमाणे स्वयंपाक करून घेतला। प्रियांकाने तिच्या शेजाऱ्यांकडे 2 मोबाईल मागितला। यावरून वडिलांशी संवाद साधला। तिचे वडील बिजेंद्र राव कलेक्ट्रेट बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। सध्या प्रियांका फरार असून पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे। हत्या केल्यावर प्रियांकाने सचिननं आत्महत्या केल्याची कहाणी रचली। ज्या खोलीत मृतदेह लपवण्यात आला ती खोली प्रियांकाने कुलूप लावून बंद केली होती। सचिनच्या वडिलांनी सांगितलं, घटनास्थळी पहिल्यांदा पोहोचणारा व्यक्ती प्रियांकाचा भाऊ होता। प्रियांकाचे वडील देखील यामध्ये सहभागी असल्याचा आरोप सचिनच्या वडिलांनी केलाय। पोलिसांनी तिच्या भावाला अटक केली आहे। ही घटना आग्रा जिल्ह्यात घडलेली आहे।